आजही 24 तास एक पाऊल पुढे। शूटिंग वर्ल्ड कप मध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनोबतला सरकारनं 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत याची घोषणा केली आहे। दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या शूटिंग वर्ल्ड कप मध्ये राहीनं 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल मध्ये गोल्ड मेडलला गवसणी घातली होती। अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय शूटर ठरली आहे। वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण भेद करणारी राही आपल्याबरोबर आहे। तिला नुकतंच राज्य सरकारनं 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। ती स्वतः आपल्याबरोबर आहे। नेमकी तिची भावना सध्या काय आहे तिच्याकडूनच जाणून घेऊया। सर्वात पहिलं तर झी 24 तासकडून तुझं अभिनंदन। तू कोट्यधीश झालेली आहेस, काय तुझ्या भावना आहेत, कशा पद्धतीने तू पाहते? माझ्या भावना तर हे आहे की हे एक प्रोत्साहन आहे माझ्यासाठी, आणि दुसरं म्हणजे की अजून अनेक गोष्टी शूटिंगसाठीच मला करायच्या होत्या, आणि मी विचार करत होते की मी त्या कशा पूर्ण करू तर मला या रकमेचा उपयोग होईल। आणि म्हणजे मला वाटतं की माझ्या आयुष्याचा हेतूच शूटिंग आहे, त्याच्यामुळे ही सगळी रक्कम त्यासाठीच मी वापरेन। 1 कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे, तू सांगितलं की तू याच याच्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे। आता पुढचं तुझं काय लक्ष असणार आहे, कशा पद्धतीनं तू पुढच्या स्पर्धांची तयारी करणार आहे? अजून 3 वर्ष आहेत ऑलिम्पिकला, पण ऑलिम्पिकचे जे कोटा प्लेसेस असतात ते आम्हाला पुढच्या वर्षीपासून मिळणार आहेत। तर हे 1 वर्ष आहे माझ्या हातात तयारी करण्यासाठी, आणि पुढची 3 वर्ष मी एका चांगल्या लेवलच्या फॉर्ममध्ये राहावं म्हणून आम्ही ह्यावर्षी प्रयत्न करणार आहोत। सरकारनं जे 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं आहे ते बक्षीस राही हा जो नेमबाजीचा तिचा जो खेळ आहे त्यासाठीच ती वापरणार आहे, आणि तिला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण भेद पुन्हा एकदा करायचा आहे। झी 24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सह कैलास पुरी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।